आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन एकंदर असलेली देशाची राज्याची स्थिती ती मांडावी लोकांच्या समोर या भावनेनं हे कार्यक्रम आयोजित केले. यापैकी नाशिक, बीड, महान आणि कोल्हापूर या ठिकाणचे जे कार्यक्रम आयोजित केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्याच्या 31 आणि 1 तारखेला महाराष्ट्र विकास आघाडी आणि देश पातळीवर विरोधकांची जी एकीआवी करण्याचा कार्यक्रम हातात घेतला आहे त्याची बैठक होईल. ही बैठक 1 तारखेला मुंबईला हयात हॉटेलमध्ये होईल. या बैठकीमध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री हजर राहते. आणि याशिवाय जवळपास राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांची संख्या 16 त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या बैठकीमध्ये राहतील. असं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे उदाहरण काँग्रेस पक्षाच्या वतीने खडगे असतील, राष्ट्रवादीच्या वतीनं मी असेल, शिवसेनेच्या वतीनं येचुरी असतील, कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं त्यांचे असतील, समाजवादी पार्टीच्या वतीनं अखिलेश यादव असतील. त्याच्याशिवाय आणखीन काही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. या सगळ्या बैठकीमध्ये अनेक कार्यक्रमाची चर्चा होणार आहे. मुख्यतः आपण एकत्रित कॅम्पेन प्रचार मोहीम ही कशी करता येईल आणि उद्या त्याला लोकसभेच्या निवडणुकीला जाताना सामुदायिक प्रधानात चर्चा करून निवडणुकीला एकत्र जाणं शक्य आहे का याचा आढावा घेतला जाईल आणि त्या दृष्टीनं ती बैठक अत्यंत महत्वाची. महाराष्ट्रामध्ये एकूणच बघितलं तर गेल्या 1-2 वर्षामध्ये सगळी जी काही आपली भीड होती महाराष्ट्राची ती उसवायचं काम दिसायला लागलं आहे. याला पोर त्याला पोर करून हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी धोकादायक असं वाटतंय का? असं आहे की सत्ताधारी पक्ष जो आहे त्यांची ही एक धोरणात्मक भूमिका आहे आणि ती भूमिका भाजपच्या विरुद्ध जे राजकीय पक्ष आहेत त्याच्यात थोडाफार कशी करता येईल हे काम ज्यांनी कर्नाटकामध्ये करून बघितलं, काही लोकांना ईडी, सीबीआय यांचा वापर करून निवडणुकीच्या आधी 6-7 महिने तुरुंगात टाकलं, आणखीन काही खटके त्यांचे आज केले ते चालू आहेत. आणि तुम्ही ज्या सध्या विचारात आहात तो विचार सोडा आणि आमच्याकडे या, नाही आला तर तुम्हाला तुरुंगवास किंवा तत्सम गोष्टीने तोंड द्यावं लागेल. ही भूमिका सत्ताधारी पक्षांनी केली आपण कर्नाटकामध्ये पाहिली आणि असंच चित्र आंध्रमध्ये होतं, असंच चित्र अन्य राज्यात सुद्धा होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा माजी गृहमंत्री अनिल देशमुख असोत, नवाब मलिक असोत किंवा सामनाचे संपादक असोत या सगळ्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई ही करण्यात आलेली होती. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लोकांचा पाठिंबा मिळतोय त्याऐवजी सत्तेचा गैरवापर करून त्यांना नामारंभ कसं करता येईल, त्यांच्या खोटे खटके कसे वाचता येईल
हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पण त्यांनी किती तुरुंगात टाकले, किती खचे असले, तरी आम्ही एक दृष्टीने या सगळ्या फॅसिस्ट प्रवृत्तीचा संघर्ष करणार आहोत. आणि तो कार्यक्रमाची दिशा 31 आणि 1 कार्यक्रमात ठरेल. साहेब, मागच्या आठवड्यातलं जे विधान झालं की अजित पवार हे आमचे नेते आहेत, त्याला त्याच्यावर 3 उत्तर दिले. पुन्हा पुन्हा प्रश्न त्याचं उत्तर द्यायची गरज नाही. जे काही संभ्रम होत आहे या विषयावर निर्माण झाले, काल अतुल लोंढे म्हणाले, अतुल लोंढे काय म्हणजे मी म्हणतो तो खरं माझ्या पक्षाचं जोरदार अतुल लोंढे सांगितलंय की तुम्ही सांगू शकत नाही. मी स्वच्छ याच्यात भूमिका घेतली आहे. पुन्हा तो प्रश्न विचारला पडलीच नसेल तर 2 प्रदेशाध्यक्ष कसे? सर्वजण म्हणतात की फूट पडलीच नाही आहे. असं आहे, फूट याचा अर्थ काय? पक्ष असा असतो. पक्ष याचा अर्थ देश पातळीवर ज्याच्या हातामध्ये संगत नाही. पक्ष म्हणजे आमदार नव्हे, पक्ष म्हणजे पक्ष संघटना. असं या ठिकाणी पक्ष संघटनेचे अध्यक्ष इथं बसले, उदाहरणार्थ इथे, किंवा देशाच्या संघटनेचा अध्यक्ष मी आहे, किंवा महाराष्ट्राच्या संघटनेचा अध्यक्ष जयंत पाटील आहेत. तुम्ही 3 महिन्याच्या पूर्वी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून कुणाचं सेशन घेत होता? 3 महिन्याच्या पूर्वी देशाचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून कुणाचं तुम्ही सेशन घेत होता? आणि त्याहीपेक्षा आमच्यातून काही आमदार बाजूला राहिलेले ती वस्तुस्थिती त्यांच्या बैठकीमध्ये सुरुवातीला पक्षाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न त्यांना विचारला, तुम्हाला आठवतं का? माहिती नाही. त्यांनी उत्तर दिलं, पक्षाचा अध्यक्ष शरद पवार. हे उत्तर त्यांनीच दिले होतं, मी नाही. आणि त्यामुळं एखादा गट किंवा काही लोक किंवा काही आमदार बाहेर पडले याचा अर्थ पक्ष नव्हे. अशा प्रकारचं विधान एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुखाने करणं याचा त्याच्या मूर्खाच्या नंदनवनात हे घालत. त्यांना साधे तारतम्य माहिती नाही. हे खुलचपणाचे सेशन या पदावर असलेले लोक असतात याचा अर्थ त्या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरलेली आहे यापेक्षा अधिक सांगायची आवश्यकता नाही. विषयच आमच्या नाही. आता काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि त्याबरोबर अलीकडच्याच आमच्याकडं शेतकरी कामगार पक्ष आणि काही सहकारी आलेले आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही एकत्रित याचं आयोजन करत आहोत. वारंवार भाजपच्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं की शरद पवार हे आता आमच्या सोबत येणार आहेत, तर ऐकलं साहेब, नाशिक, बीड असेल किंवा कोल्हापूर असेल, सातारा असेल, तर जे तुमच्या सभेला असेल किंवा रॅलीला जो युवकांना जो प्रतिसाद मिळतो त्यातून काय पुढच्या भविष्यात युवकांना संधी देण्याचं काय योजना? कारण आतापर्यंत प्रस्थापित किंवा घराणेशाहीला जो आरोप होत होता राष्ट्रवादीवरती किंवा काँग्रेसवरती असं असं हे इतर पक्षाचं भाष्य मी काही करू शकत नाही. पण आमच्या पक्षाचं धोरण याच्यामध्ये की आम्हाला नवीन नेतृत्व हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, तालुक्या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये प्रोत्साहित करायचे अशी आमची भूमिका आहे. सर, चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलंय त्या ठिकाणच्या स्पॉटला शिवशक्ती नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतलेला आहे. मला माहिती नाही त्यांनी निर्णय घेतला असेल तर तो कुठे जाहीर केला हे मी काही वाचलं नाही. पण जगाच्या दृष्टीनं भारताची प्रतिष्ठा वाढवण्याच्या संबंधीचं काम चंद्रयान 3 माध्यमातून झालं आणि त्याच्यामध्ये जे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अंतरिक्षाच्या क्षेत्रातले मान्यवर त्यांचं जे योगदान आहे त्यांच्यासोबत
किंवा आम्हाला सगळ्यांचा सराव आहे. त्यांनी हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाढवली आणि त्याशिवाय उद्याचा चंद्रावरच्या स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. त्यातनं चंद्रावरची वस्तुस्थिती ही सगळ्या जगाला आज आहे उद्या समजायला मदत होईल आणि म्हणून तिचं नाव काय ठेवायचं आहे किंवा आणखीन काय बनायचं. आपण एक नाव चंद्रयान ठेवलेलं आहे. चंद्रयान एक यशस्वी झालं, चंद्रयान दोनमध्ये अपयश झालं, चंद्रयान तीन यशस्वी झालं आणि त्याच्यामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढली. साहेब, आपण जसं मगाशी आणि काल सुद्धा भाषणात सांगितलं की अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईला धाडसानं तोंड दिलं, पण भुजबळ साहेब, मुंबई साहेब वगैरे कारवाईच्या भीतीनं बाजूला गेले, आपल्याला असं अपेक्षित होतं? मी नागपुराचं घेतलं नाही, की तुम्ही घेतले. प्रश्न सांगा, नाव न विचार. आपण जसं काल भारतात सांगितलं, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी धाडसाने ईडीच्या कारवाईला तोंड दिलं, ते जेलमध्ये जाऊन बसले. असं आहे की त्याचे दोन भाग होते, ज्यांचा उल्लेख मी काल केला, त्यांना बोलवलं होतं, त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही भाजपच्या धोरणामध्ये, विचारामध्ये, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि ते नाही झालं तर तुमची जागा दुसरीकडे आहे. त्यांनी स्वच्छ भूमिका घेतली, त्याच्यामुळं त्यांना काही म्हणजे तुम्ही बस सहन करावं लागलं. आता हा एक भाग या दोघा तिघांचा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. दुसरे आमचे मित्र होते की ज्यांनी अनेक वर्ष आमच्यावर काम केलं, त्यांना या परिस्थितीला तोंड देण्याची त्यांची तयारी नसावी. त्यांनी सत्ताधारी पक्षाला खुश करण्याच्यासाठी त्यांनी सांगितलेला कार्यक्रम हा राबवला सरकार आणि आपली सुटका करून घेतली. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला असं वाटतं की सत्तेचा गैरवापर करून कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे आणि ती भूमिका आमच्या लोकांनी घेतली. पक्षांनी काय करायचं काय? उद्या आज तुमच्यापैकी तीन पक्षाचे आहात, तुमच्याकडची जी रेट झाली तू फक्त काय करू शकतो? याच्यात पक्षाला हस्तक्षेप करता येते? कुणाच्याच बाबतीत हस्तक्षेप केलाय? अनिल देशमुखांच्या बाबतीत आम्ही हस्तक्षेप केलाय, ते तुरुंगात गेले. राऊत आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, तुमचे साथीदार आहेत, ते तुरुंगात गेले किंवा नवामध्ये गेले आणि त्यामुळे आमच्या काही लोकांना तुरुंगात जावं लागलं. जे गेले नाहीत ते भाष्य करतायत, त्यांची सुटका कशी झाली हे मला माहिती नाही. त्यांनी कुणाशी सुसंवाद साधला हे मला माहिती नाही, पण ज्या अर्थी त्यांचं ॲक्शन झाल्याचं आम्ही वाचलं आणि ॲक्शन झाल्याच्या नंतर पुढची ॲक्शन ही थांबली याचा अर्थ काहीतरी त्याच्यात सुसंवाद साधलेला दिसतोय. साहेब, तुम्ही राजकीय दृष्ट्या उभा केलेली माणसं तुम्हाला सोडून गेली असताना तुम्ही थेट त्यांच्यावर टीका करणं टाळलं. नाशिकमध्ये तुम्ही कोणा नाव घेतलं नाही, महत्व कशाला द्यायचं? सर, तुम्ही येवल्यात सभा घेतली जिथलं प्रतिनिधित्व भुजबळ करतात, बीडमध्ये सभा घेतली जिथलं प्रतिनिधित्व कोणते करतायत, आपण बारामतीमध्ये सभा घेणार आहात, तिचे काय असतात? बारामतीमध्ये असा काही कार्यक्रम त्या ठिकाणी असतात नाही. आम्ही जो कार्यक्रम मुख्यतः घेतोय की सगळं पुणे जिल्ह्यात घेणार आहे. आता पुणे जिल्ह्यात कुठं घ्यावं याच्यात आमच्याकडे दोन तीन लोकांच्या सूचना आहेत, ते आम्ही कुठं ते एक ठिकाण घेऊ. एका जिल्ह्यामध्ये शक्यतो आम्ही एक सभा सध्या घेत आहोत. राज्यात पावसाने ओढ दिली प्रचंड आणि त्यामुळं पिकांची आता फार परिस्थिती वाईट आहे,
त्यामुळे ऊस उत्पादन असलं किंवा इतर पिकांसाठी परिणाम झालेला आणि सरकार नुसते पंचनामे पुढे काय सरकार करणार? पंचनामे सुद्धा झालेले नाही. 24 तासात मदत सुरू होईल ही जाहीर केल्याची मदत झाली नाही. आज विशेषतः विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये अमरावती डिव्हिजनमध्ये पाण्याचे साचे अतिशय खाली आलेले आहेत. तिथलं कपाशीचं पीक असो सोयाबीनचं पीक असो ते संकटात आलेले आहे आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ सदृश्य मी दुष्काळ म्हणत नाही सदृश्य स्थिती आज दिसते आणि त्याच्यासाठी जी काळजी सरकारने घेतली पाहिजे तातडीनं. कारण काल मी माल खताच्या भागामध्ये होतो, लोकांनी सांगितलं की फेरचं पाणी टँकरने देतात पण ते टँकर अपुरे. काही गावच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला 5 दिवसातून एकदा पाणी मिळतं, म्हणजे पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, लोकांच्या हाताला काम आणि शेतकऱ्याची वसुली तहकूब या सगळ्या गोष्टी तातडीनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलं पाहिजे. हे सगळं अद्याप त्यांचं लक्ष नाही. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की शरद पवार साहेबांचं सुद्धा मनपरिवर्तन होतं, त्याचं उत्तर दिलं नाही. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेतलं जाणार आहे का? ते स्वतः म्हणतात की आम्हाला या संदर्भातलं निमंत्रण नाही, काँग्रेस याला विरोध करते. मला माहिती नाही, आमच्याकडे चर्चा झालेली नाही. चर्चेत हा विषय आलेली ज्याची चर्चा झाली नाही त्याचा एकटा माणूस कसा निघाली? ही जी संघर्ष आघाडी आहे ती अनेक लोकांची आहे, तिथे एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या सगळ्यांच्या सोबत उद्या हा विषय आला तर तिथे चर्चा होईल आणि सामूहिक निर्णय होईल. त्यांना घ्यायचंच नाहीयेत ना, कारण माहिती सरकारला की या निवडणुका घेतल्याच्या नंतर जनमत काय आहे हे स्पष्ट होईल आणि त्याच्यासाठी महिन्यान महिने या निवडणुका पुढे जगायच्या. साहेब, शिवसेनेचे आमदार ज्यावेळी फुटले आणि गुवाहाटीला गेले होते त्यावेळी आम्ही देखील 53 आमदारांच्या सहीचं पत्र पवार साहेबांना दिलं होतं, आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून देण्यास परवानगी द्या असं मुश्रीफांनी आरोप केला. असा की आम्ही त्यावेळी 53 आमदारांचं पत्र दिलं होतं. 53 असेल 100 असेल. तुम्ही मत कोणाच्या नावात मागितली? मत भाजपने मागितली. कोणाच्यावर जायचं म्हणतात? भाजपवर. भाजपच्या विरुद्ध आम्ही बोललो का नाही? आम्ही मतदारांना भाजपला मत द्यायचं सांगितलं नाही. आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितल्याच्या नंतर लोकांनी दिल्याच्या नंतर मतदारांना फसवणं हे माझ्या चौकशीच असत. असं की 2014, 2018 आणि 2019 मध्ये सुद्धा हा प्रयोग किंवा हा राजकीय पक्षात चर्चा वेगळी निर्णय वेगळा. चर्चा कोणी सुचव मगाशी तुम्ही सांगितलं की काही आमदारांनी पत्र दिलं होतं, हे खरं आहे, त्यांनी त्यांचं मत सांगितलं पण तो निर्णय नाही. एकमेकांवर आता चपलाची भाषा वापरली जाते. काल जितेंद्र आव्हाडांनी आपल्याच व्यासपीठावरून चपलाची भाषा केली, आता मुश्रीफांनी देखील पलटवार देऊन मी काय ऐकलेलं नाही. म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं भाषण मी वारकांनी ऐकलं नाही पण हे मी चपलाची भाषिक ऐकली. 2024 जर मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही नष्ट होईल, लोकशाहीवरती बाधा येईल, आमदारकी सारख्या अशी पद सुद्धा विधानसभा निवडणूकच होणार नाही असं काँग्रेसकडून प्रचार केला जातो असं वाटू शक्य आहे. असं देशाचा काँग्रेस एक महत्वाचा विरोधी पक्ष आहे आणि त्यांचा संबंध देशातल्या राजा राजाचा अनुभव आहे. त्याच्यातून त्यांना निश्चित असं वाटतं की अतिशय गंभीर परिस्थिती लोकशाहीच्या संदर्भात निर्माण होण्याची शक्यता आहे जर मोदी साहेबांच्या हातात पुन्हा सत्ता गेली. हे त्यांचे असेच होते. सर, कागल आणि चंदगड मतदारसंघ गेले अनेक वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, आता आगामी निवडणुकांमध्ये हेच बालेकिल्ले मजबूत करण्यासाठी आपण कशा प्रकारे मोटबंदी करणार? देशात किंवा राज्यात असलं तर विरोधी पक्षाचं अस्तित्वच येत नाही. उदाहरण कॅगच्या अहवालावरती ठोस असे आंदोलन कुठलं झालं नाही, भ्रष्टाचाराचे आरोप कॅगच्या यात निष्पन्न झाले. दुसरीकडे
फ्लाइंग किस राहुल गांधींनी केला का नाही माहित नाही, पण ज्यावेळी भाजपने रान उठवलं तर राजधानी देशात विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कधी रस्त्यावर होतो? सोशल मीडियावर सुद्धा बघितलं तर सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्यावर अटॅकिंग होत नाही. तुमच्या एखाद्या एका वाक्यात तुमच्या खाली लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात विरोधी पक्षाची, पण दुसरीकडे विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांच्या जेव्हा काही स्टेटमेंट होत असे एकशे वैशिष्ट्याची त्या वैशिकामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र उत्सव काही सामूहिक कार्यक्रम आपण कसा घ्यायचा येईल काय घ्यायचा येईल याचा विचार प्रामुख्याने करणार. तर आपण अजित पवार यांच्यावर काय बोलणार नाही असं म्हटलं, मात्र बच्चू कडू म्हणतात की काका पुतण्याने महाराष्ट्राला बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, 4 वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, केंद्र सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही उद्याच्या आणखीन पुरा चर्चेची गल्ली बोलाच्या लोकांच्या उद्याच्या प्रतिक्रिया मला मागा. 4 वेळा ते देखील कुठल्याही पक्षाच्या सपोर्ट शिवाय निवडून आले, ते देखील एक आमदार आहेत 4 वेळा निवडून आले, त्यांचं महत्व कधी आपण या पद आमदार 4 वेळा आहेत की 4 वेळा मुख्यमंत्री असते. पंजाबमध्ये राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये आता वाद सुरू झालेला आहे, पंजाब राज्य बरखास्त करण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जातात. असेल तर हे काही नवीन नाही, अनेक राज्यामध्ये भाजपने केंद्र सरकारने नेमलेले जे राज्यपाल आहेत ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. हे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही पाहिजे. याच्या आधी इथे कोण होते त्यांचं काय नाव? कोश्यारी. त्यांनी अनेक चमत्कार केले इथं, आणि राज्यपालांनी कसं वागू नये, कसे निर्णय घेऊ नयेत या संबंधीचा त्यांनी आदर्श केलेला होता. हे अनेक राज्यामध्ये घडते, आणि त्याचं कारण असं आहे की ज्यांची आता सत्ता आहे त्यांच्या संसदीय लोकसेवेवर तिथवाच विश्वास आहे, याची शंका निर्माण हवी अशी कार्यवाही असणार होती. साहेब आपण नेहमी सांगत आला होता की कोणत्याही एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेत, आता आघाडींचं सरकार येण्याचे दिवस आहेत, पण आता जे काही महाराष्ट्रात वगैरे जे काही आघाड्या होतात ज्या पद्धतीनं आघाड्या होतात या प्रकारच्या आघाड्या अपेक्षित होत्या का? कारण महाराष्ट्रात 10 वर्षात 3 सरकारं झालेली आहेत आणि या प्रकारच्या आघाड्या अपेक्षित होत्या का? होत्या ना, आणि अजूनही आहे. आम्ही आता जे एकत्र चाललोय त्याचा हेतू काय? हेतू हाच आहे की आम्ही एकटा तुमच्याही महाराष्ट्रात पर्याय देण्याच्यासाठी आज आमच्यात कमतरता आहे आणि ॲक्सेप्ट करतो, पण ती कमतरता लोकांना किंमत द्यावी लागते. तर लोकांची त्यातनं सुटका व्हायची असेल तर किमान मान्यता असलेला कार्यक्रम घेऊन लोकांच्या समोर जाणं आणि लोकांना पर्याय देणं हा कार्यक्रम आम्हाला घ्यायच्याशिवाय आम्ही लोकांना न्याय देऊ शकत नाही, आणि म्हणून आम्ही त्या रस्त्याने चाललो आहे. शिक्षक असेल जरा तलाची असतील किंवा आणखीन काय असतील दुर्दैवाने अशी काही भरती होण्याची चर्चा सुरू झाली तर पहिल्यांदा तरुण मुलांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण तयार होतं की किती पैसे द्यावे लागते, म्हणजे या सगळ्या भरतीचा आणि देण्याघेण्याचा काही संबंध आहे अशा प्रकारची चर्चा आज होते. त्याच्या सत्यता किती हे मी सांगू शकत नाही, पण चर्चा होते आणि चांगले लक्षण नाही. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. फी एवढी वाढवली त्या परीक्षेची की विद्यार्थ्यांची किंवा त्या बेरोजगारांची लूट केली जाते. ₹1000 भरून घेतले जातात. काही ग्रामीण भागातले देखील परीक्षार्थी असतात त्यांच्याकडून देखील ₹1000 भरून घेतले जातात. आणि ते फी कमी एखादं राहिलं तर ते मुलं खासगी क्लासला 50-50 हजार फी भरतात, त्यांना ₹1000 काय होते असं म्हणतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला 150 रुपये आणि तमाटेच्या परीक्षेसाठी ₹1000 आणि राज्य शासन फी घेत
राज्य फी फार वेगे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, हे सगळे बसून या पासून कारण त्यांचं व्यासपीठ विधानसभा आहे आणि त्यामुळे तिथं मांडण्यासाठी संधी मिळते ती मला मिळत नाही. त्यामुळे या पक्षाचं लक्ष घालत नाही. पण तुम्ही सरकारनेच असा निर्णय घेतला असं सांगता ही अतिशय गंभीर बाब आहे. मी उद्या मुंबईला गेलो, चौकशी केली, गरज असली तर मुख्य सचिव बाकीच्या लोकांची किंवा आवश्यकता असली तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा करेल. 2019 मध्ये जी जिल्हा परिषद भरती झाली ती रद्द झाली आणि त्यात फक्त 65% फी परत द्यायचं आश्वासन दिलं पण ती पण अजून मिळालेली नाही. 65% फी कशी भरलेले पैसे परत घेतले याचा अर्थ त्या सगळ्या चरण फिरीची फसवणूक असते. पंतप्रधान परदेशी दौऱ्यावर होते, आज बेंगलोरमध्ये पोहोचले, संपूर्ण प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते पोहोचले, या संपूर्ण कृतीकडे तुम्ही कसं पाहिजे? कसं आहे माझ्या वाचनात असं की सोमनाथ आणि हे जे लोक आहेत की चंद्रयान 3 ज्यांनी यश मिळवलं आणि हिंदुस्थानची प्रतिष्ठा वाढवली त्या सगळ्या शास्त्रज्ञांना ते भेटण्याच्यासाठी गेले. तिथं प्रोटोकॉल वगैरे फाळायची आवश्यकता असते पण नाही फाळला तर इतकं गंभीर काम नाही आणि त्याचं कारण अशा प्रकारच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहित करणं हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ती त्या ठिकाणी केली असती तर माझ्या मते काही चुकीचं नाही. इनफॅक्ट एक संस्था आहे देशामध्ये महाराष्ट्र, तिचं नाव नेहरू सेंटर आणि नेहरू सेंटरमध्ये या अंतरा आणि या सगळ्या क्षेत्रावर खूप काम केलं जातं, अभ्यास केला. तिथं सॅनिटोरियमसुद्धा आहे, कदाचित तुम्ही कुणी बघितलं असेल आणि हे सगळे कार्यक्रम तिथं दाखवले जात. तिथं काम करण्याच्यासाठी मोठे मोठे माणसं होती, उदाहरणार्थ होमी सेठना किंवा अनेक शास्त्रज्ञ होते, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. आता आम्ही तिचा विचार असा करतोय की आपल्या संस्थेच्या वतीने ही संस्था नेहरूंच्या नावाने ही विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करायला आणि त्यांना उत्तेजन देण्याच्यासाठी आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की नेहरू सेंटरच्या मार्फतसुद्धा त्यांना इथं बोलावं का, ते इथं त्यांना माहिती नाही, त्यांचा सन्मान करावा का. कारण प्रश्न असा आहे की या लोकांच्या कष्टामुळं भारताची प्रतिष्ठा वाढली. पंतप्रधान असं असं आहे, तिथं माणसाची हत्या होत होती, स्त्रियांची हत्या होत होती, अनेक महिने त्यांची झिंद काढल्याच्या संबंधीची उदाहरणं होती. प्रधानमंत्र्यांना त्या गोष्टी काही महत्वाच्या वाटत नसतील. स्त्रीची प्रतिष्ठा, तिची इज्जत याच्याकडे सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्याची नोंद त्यांनी घेतली असती तर ते गेली असते. पण त्यांना असं वाटतं की याला काही फारसं महत्व नाही. साहेब, कोल्हापूरच्या प्रत्येक आपल्या दौऱ्यामध्ये सीमा प्रश्नाचं शिष्टमंडळ एक भेटते हा एक प्रश्न आहे आणि मराठा आरक्षणात आता राज्यात काय करते आपल्याला माहिती आहे. गेल्या आठवड्यात चंद्रकांत दादांनी सांगितलं की समजा सर्वोच्च न्यायालयानं जर क्युरिटी याचिका जर फेटाळली तर मागास वर्ग आयोग स्थापनेची सगळी प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. हे दोन प्रश्न महत्वाचे येत आहेत. चंद्रकांत दादा काय बोलले मला माहिती नाही, त्याचा खुलासा तुम्ही त्यांना विचार, त्याची माहिती मला स्वतः नाही. आणि सीमा भागाचे लोक आधी आलेले असते, त्यांचं काम एकच आहे. आमची एक केस चालू आहे सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती केस तारखा तारखा करण्याचं घेते आणि त्या तारखा पुन्हा पुन्हा घेतल्यामुळे केस पुढे जाते आणि त्यामुळे आमचा सारखा प्रयत्न आहे. दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर नेहमी आमचे जे वकील आहेत त्यांची आमची भेट असते की तारीख कशी लवकर मिळेल हे बघा,
पण ते कुणाच्याच हातात नाही. सुप्रीम कोर्ट असा निकाल देतं त्याच्याबद्दल आज सरकारला ते लोक या ठिकाणी आले होते. साधारणतः जरी विषय बाजूला ठेवते, मराठा आरक्षण जे काय फास्ट प्रक्रिया फास्ट झाली पाहिजे किंवा जी आता परिस्थिती निर्माण झाली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे. मी सांगू शकत नाही कारण मला पूर्ण माहिती नाही. केंद्र सरकारचे साखर उद्योगाबाबत केंद्र सरकारची आता भूमिका घेऊ पाहत आहे बंदी संदर्भात, तर आपण भवितव्य कसं बघताय साखर उद्योगाचं? मी काय म्हणतो की त्यांनी साखर निर्यात करण्याची नीती ही या खोलीत ठरवली, त्याचा कालावधी ठरवला, तो कालावधी 15 सप्टेंबरला संपतो. 15 सप्टेंबरच्या नंतर साखर निर्यात करायला आज परवानगी नाही. आता उद्याच्या सरकारने ती मुदत वाढवली तर मिळेल, पण अजून ती वाढवली नाही. आणि त्यामुळे आजची स्थिती अशी आहे की सप्टेंबरच्या महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून साखरेची निर्यात थांबेल, आणि ती निर्यात थांबली ती किमती आणखीन खाली येतील. किमती खाली आल्या तर FRA म्हणजे जी ऊसाची किंमत देण्याच्या संबंधीचं सरकारचं धोरण आहे कायदेशीर, FRA म्हणतो फेअर अँड प्राईस, ती देण्याची ताकद कारखान्यांची होणार नाही ही संकट आहे. आणि त्यासाठी राज्य सरकारची साखर कारखाना संघ आणि राष्ट्रीय सरकारची साखर कारखाना संघ हे केंद्राशी सुसंवाद साधतात, प्रयत्न करतात. त्याचे जे अध्यक्ष आहेत नांदेगावकर ते काल परवा दिवशी मला भेटले आणि जे काय प्रयत्न करतात याची कल्पना त्यांना दिली, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो अशी अपेक्षा आहे. साहेब, राज्यात आणि केंद्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवल्या त्यानुसार निवडणुका हा मुदतपूर्व होती की मुदतीत होती काय आता मला काय वाटत नाही. मुदतपूर्व मोदी साहेब निवडणूक घेतल्या तर लोकसभेच्या निवडणुका घेतील, त्यांना बाकीच्या निवडणुकीचं काही पडले नाही. अभिनंदन केलं, मात्र भाजपवाले म्हणतात की इस्रोची स्थापना करून काँग्रेसवाले झोपले होते का, त्यामुळे इस्रोची स्थापना करून काँग्रेसवाले आतापर्यंत झोपले होते का? इस्रोची स्थापना केली कोणी? जवाहरलाल नेहरू. इस्रो तुम्ही जर बंगलोरला गेला ते प्रचंड इन्स्टिट्यूट आहे, तिथं अनेक शास्त्रज्ञ कोणी तयार केले, त्याची सुरुवात कोणी केली? ही सुरुवात केली तर विक्रम साराभाई.